विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत आणि त्यामुळे जे इच्छुक नेते आहेत त्यांनी मोर्चे बांधणी करायला सुरुवात केलेली आहे. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातही तसंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय. विद्यमान आमदार आणि जे माजी मंत्री आहेत डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात त्यांची जी पुतणी आहे गायत्री शिंगणे यांनीच दंड थोपटल्याचं पाहायला मिळतंय. जे शरदचंद्र पवार गटाकडून त्यांना तिकीट मिळणार असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे गायत्री शिंगणे यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. मागच्या 25 वर्षांपासून राजेंद्र शिंगणे यांची या मतदारसंघावर सत्ता आहे. 1995 मध्ये ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले होते. 2014चा अपवाद वगळता ते सलग इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरून ते सलग 5 वेळा निवडून आलेले आहेत. 2014ला त्यांनी स्वतःला निवडणुकीपासून वेगळं ठेवलेलं होतं आणि जेव्हापासून या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झालेली आहे तेव्हापासून सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये ज्यांचं वर्चस्व आहे असे राजेंद्र शिंगणे हे शरद पवारांसोबत राहिलेले आहेत. कायम ते शरद पवारांसोबतच होते. मात्र 2023ला अजित पवार यांनी जे बंड केलं त्या बंडानंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली आणि ते महायुतीमध्ये सहभागी झाले आणि त्यानंतर राजेंद्र शिंगणे यांनी जी स्वतःची राजकीय भूमिका बदलली त्यानंतर सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये जी काही समीकरणं होती ती सुद्धा बदललेली पाहायला मिळालेली आहेत आणि ही जी पोकळी आता सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे ती भरून काढण्यासाठी कुठेतरी त्यांच्या ज्या पुतणी आहेत गायत्री शिंगणे या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय. त्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा देखील समोर येत आहेत. आपल्या काकांनी जी राजकीय भूमिका बदललेली आहे त्यानंतर गायत्री शिंगणे या बऱ्याच ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय. सोमवारीच त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून तहसील कार्यालयावर मोर्चा नेलेला होता आणि या मोर्चा दरम्यान त्यांनी एक मोठं विधान केलं. त्या म्हणाल्या की हा जो सिंदखेड राजा तालुका आहे याचा कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाहीये आणि त्यांनी हे विधान केल्यानंतर स्वतःच्या काका विरोधातच त्यांनी हे विधान केल्याचं सरळ सरळ स्पष्ट होत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी गायत्री शिंगणे या आपल्या काकांविरोधात म्हणजेच राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात विधानसभेत उतरणार असल्याचं म्हटलं जात आहे. गायत्री शिंगणे यांना स्वतः शरद पवार बळ देत असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच गायत्री शिंगणे यांच्याकडे मराठा लॉबीतील एक तरुण चेहरा म्हणूनही पाहिलं जात आहे. तसंच गायत्री शिंगणे यांना राजकीय मोठं वलय आहे कारण की त्या सहकार महर्षी भास्करराव शिंगणे यांचा नात आहे. सध्या गायत्री शिंगणे या काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना हजेरी लावताना पाहायला मिळत आहेत. सिंदखेड राजा मतदारसंघातून जे विधानसभा मतदारसंघ आहे यातून अनेक जण आमदारकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे. स्वतः गायत्री शिंगणे निवडणुकीच्या रिंगणात आहे तर दुसरीकडे पर्याय म्हणून रवींद्र तुपकर यांच्याकडे पाहिलं जात आहे. ते सुद्धा या ज्या मतदारसंघा जो आहे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ इथे ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे जे निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत दिनेश गीते हे देखील आपल्या पक्षाची चाचपणी या उमेदवारीसाठी करताना पाहायला मिळत आहेत. तसंच शिंदे गटामध्ये असलेले शशिकांत खेडेकर हे देखील आमदारकीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे जी जी मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये अनेक जण इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे आणि सध्या तरी जे शशिकांत खेडेकर आहेत यांची वर्णी लागणं यांना उमेदवारी मिळणं फार कठीण आहे कारण की हा जो मतदारसंघ आहे हा अजित पवारांकडे आहे. या ज्या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत हे अजित पवारांकडे असल्यामुळे ही जी जागा आहे ती अजित दादांना सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदारकीसाठी इच्छुक असलेले खेडेकर हे ऐन वेळेला पक्षांतर करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. परंतु सध्या तरी सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये जे विद्यमान आमदार आहेत राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात त्यांची पुतणी गायत्री शिंगणे या रिंगणामध्ये असण्याची शक्यता वर्तवली जाते. तशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहेत.